तुम्हाला मेन्युअली विंडोज बनवण्यासाठी जर एखादी वॉल आपण घेतली आणि त्या वॉलला विंडोज बनवायची असेल तर तुम्हाला जायचं आहे इथं शेप या टूलवर आणि शेप या टूलवर क्लिक करून रेक्टँग्युलरवर जायचं आहे आणि इथं अल्ट डब्ल्यू क्लिक करून फ्रंट इलिव्हेशनमध्ये तो रेक्टँग्युलर इथं ॲड करायचा आहे स्नॅप आणि अँगलच्या साह्याने. तो जो फ्रेम घेतला आहे तुम्ही त्या फ्रेमला राईट क्लिक करून इथं काय करायचं आहे कन्वर्ट टू एडिटेबल पॉलिंग. आणि इथं मी इथं आयसोलेट करतोय आणि इथं अल्ट डब्ल्यू क्लिक करून तुम्हाला इथं चार नंबरचा ऑप्शन जसं की पॉलिगॉन या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि राईट क्लिक करून इन्सर्ट करायचं आहे तुम्हाला. इन्सर्ट केल्याच्या नंतर याची फ्रेम आलेली तुम्हाला दिसेल आणि इथं ओके करायचं आहे. एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक्सट्रूड करायचं आहे बॅक साईडला मायनसमध्ये. ओके, एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे जायचं आहे, थोडं मध्ये पण घेऊ शकता. ओके, तुम्हाला इथं जायचं आहे कशामध्ये एजमध्ये आणि एज या ऑप्शनवर क्लिक करून ऑप अपसाईडचा एज अँड डाऊन साईडचा एज तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि राईट क्लिक करून कनेक्ट या टूलवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला किती तुम्हाला याच्यामध्ये फ्रेम लागतात त्या फ्रेम तुम्ही इथं घेऊ शकता. मला इथं 1, 2, 3 अशा किती फ्रेम लागतात, मला इथं 2 फ्रेम लागतात असं मी इथं दाखवलं आहे. एवढं झाल्याच्या नंतर मला इथे जायचं आहे पॉलिगॉनवर आणि ह्या सर्व साईज म्हणजेच फ्रेम जे आहेत मी सिलेक्ट केल्यात. राईट क्लिक करून तुम्हाला इथं जायचं आहे कशामध्ये इन्सर्ट या टूलमध्ये. या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर सर्वात वरी इन्सर्ट ग्रुप या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ह्या टाईपचा इथं विंडोज झालेला दिसेल. तुम्ही याला राईट क्लिक करून बिवेल पण करू शकता जेणेकरून एक्सट्रूड तुम्हाला होईल मधल्या डायरेक्शनला. ठीक आहे, तर ह्या टाईपचा विंडोज तुम्ही इथं बनवलेला आहे आणि इथं आयसोलेट करायचं आहे. ओके, तर हा विंडोज तुम्ही मेन्युअली बनवू शकता. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका आणि आवडलं असेल लेक्चर तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि माझे समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता. थँक्यू.